डिस्टर्ब लाइट तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल, तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी। चिराग एंटरप्राइजेस, सावी गल्ली, ड्रेसिंगपूर, फोन 70669169916। दैनिक प्रतिमेचे संपादक रविराज आयवळे राष्ट्र सेवा सन्मान पुरस्कार 2024 ने सन्मानित। कोल्हापुरातील राजश्री शाहू सभागृहात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न। दैनिक प्रतिमेचे संपादक रविराज आयवळे यांना काल स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्र सेवा सन्मान पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले। कोल्हापुरातील ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय पठारे, धनंजय खोत, पत्रकार व परिवर्तन फाउंडेशनचे अमोल कुरणे व स्वराज क्रांती पॅन्थर आर्मी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष संतोष आठवले यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। कोल्हापुरातील दसरा चौकात असलेल्या ऐतिहासिक राजश्री शाहू सभागृहात काल 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमामध्ये समाजातील विविध क्षेत्रातील तब्बल 15 अन्य मान्यवरांनाही सन्मानित करण्यात आले। दैनिक प्रतिमेच्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना न्याय देताना परखड व निर्भीड शब्दात मांडणी करणारे व रोखठोक भूमिका मांडून अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संपादक रविराज आयवळे हे नेहमीच पुढाकार घेत आलेले आहेत। त्यांनी गेल्या 2 वर्षापासून समाजात सत्तेच्या माध्यमातून दहशत माजून पाहणाऱ्या प्रवृत्तीचा पूर्ण नायनाट करून सर्वांनी निर्भयपणे जगले पाहिजे यासाठी अत्यंत प्रखडपणे पत्रकारिता करून समाजाला दिशा देण्याचे काम अत्यंत चोखपणे केले आहे। त्यामुळे त्यांच्या कामाची कोल्हापूरातील परिवर्तन फाउंडेशनच्या सदस्यांनी नोंद घेऊन त्यांची ह्या पुरस्कारासाठी निवड केली आहे। काल सायंकाळी त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करताना पुढील काळात अशाच प्रकारे निर्भीडपणे पत्रकारिता करून सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडावी असे सांगत श्री आयवाळे यांच्या पुढील वार्ताला शुभेच्छा देण्यात आल्या। हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी शिरोळ तालुका मराठा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव घुणकीकर व अशोक घोरपडे उपस्थित होते। कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा।